पुढच्या बातमीकडे वळतोय. आमदार विकास ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात आला. विकास ठाकरेंना महाविकास आघाडीच्या वतीने आता नागपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. तर संविधान चौकातून रॅली काढत त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलंय. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुनील केदार देखील यावेळेस उपस्थित होते. तर आमदार विकास ठाकरे यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विकास ठाकरेंना महाविकास आघाडीकडून नागपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. तर संविधान चौकात त्यांनी मोठी रॅलीही काढली आणि शक्ती प्रदर्शन देखील केले. तिकडे पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय. पहिल्या टप्प्यातील पाचही मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात असतील, तर चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही लढत रंगणार आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी लढत होईल. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे लढत होईल. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू पारवे तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवाराची लढत होईल. भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पटोले अशी भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये लढत होईल. भाजपचे नेते अशोक नेते यांच्या विरुद्ध नामदेव किर्सान यांची काँग्रेसचे नेते गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये अशी लढत होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.